मराठा आंदोलक मनोज दरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. सगळे स्वरेच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी दरांगे पुन्हा एकदा उपोषण करत आहेत. सरकारला शेवटची संधी आहे असा इशारा मनोज दरांगे यांनी दिलेला आहे. दरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू झालेलं आहे आणि आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आणि याविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत. सुमित, काल दुसऱ्या दिवशीच खरं तर जरांगे पाटील यांची प्रकृती काहीशी खालावलेली होती, डॉक्टरांनी चिंता व्यक्त केलेली होती. आज तिसरा दिवस आहे, जरांगे यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती आणि कसा एकूणच प्रतिसाद मिळताना दिसतोय? पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सहाव्यांदा ते उपोषणाला बसले आहेत आणि हैदराबाद गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि सरकारला 2 ते 4 दिवसाचा यांनी इशारा दिला आहे की सरकारने 2 ते 4 दिवसामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे. बरोबर, सरकारला शेवटची संधी असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे आता अर्थात सरकारकडनं कशी दखल घेतली जाते हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद सुमित या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.